एवरीवन, दिस इज अनुप नागपुरे आणि मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज जो व्हिडिओ आहे हा खरं तर सर्वात स्पेशल व्हिडिओ आहे एटीपीच्या बॅचचा. आणि स्पेशल याच्यासाठी कारण सिलेबस नवीन आलेला आहे. बऱ्यापैकी सर्व लोकांनी सिलेबसमधनं गो थ्रू केलेला आहे किंवा सर्वांनी सिलेबस, मला तर वाटते काही लोकांनी तर अक्षरशः पाठ पण करून टाकला असेल. बघायचं झालं तर सिलेबस मध्ये काय आहे, कसा आहे, सर आतापर्यंत सिलेबस कधी येणार, त्यामध्ये काय चेंजेस असणार, काय येतील, हा सर्व जो काही बंबार्डिंग होत होता ते कदाचित आता थोडं शांत होईल. पण पुन्हा एकदा एक क्वेश्चन मार्क शिल्लक राहतो, तो म्हणजे आपल्या एक्झाम डेटचा. डोंट वरी, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होऊन जाईल. ओके, सो मित्रांनो, नवीन सिलेबस आलेला आहे आणि कॉंग्रॅच्युलेट यू ऑल त्या एका शब्द सिलेबससाठी. आणि खरंच काही विद्यार्थ्यांनी किंवा माझ्या मित्रांनी मैत्रिणींनी अक्षरशः अभ्यास थांबवलेला होता किंवा काही जण डिमोटिवेट झाले होते, पण मी शुअरली सांगू शकतो आज जो सिलेबस आलाय तर कदाचित भर उन्हात पाऊस पडल्यासारखं वाटत असेल किंवा तुमचं जे अंगातलं रक्त हळू धावायला लागलं होतं ते कदाचित आत्ता हाय स्पीडने किंवा हाय व्हेलॉसिटीने ते मूव्ह ऑन झालं असेल. त्याबद्दल तर काही शंका नाही किंवा त्याबद्दल कोणत्याही पद्धतीचं माझं दुमत नाही. आणि पुन्हा एकदा सांगणार की प्लीज आत्ता तरी प्लॅन तयार करा तुमच्या स्टडीचा. त्याआधी प्लॅन कसा करायचा किंवा करायचा हे तर मी तुम्हाला आपल्या लेक्चरमध्ये पण सांगणार किंवा आपण तसं पण त्याविषयी बोलतच असतो. बट स्पेशली आज जे मला सांगायचं आहे सिलेबसविषयी, कारण मोस्ट ऑफ द लोकांना असं वाटत आहे की नवीन काय आलंय, जुनं काय आलंय, काही कुठे कभी कभी खुशी कभी गम सारखा पार्ट आपल्या सिलेबससाठी झालेला आहे आणि बऱ्यापैकी काही पार्ट ऍड झाला, काही त्यांनी काढून टाकला. काढून टाकलेला पार्ट खूप चांगला आहे, जसं की सायन्सचा हा पूर्ण पार्ट काढून टाकलाय. कोण भानगडीत पडणार केमिस्ट्री फिजिक्स बायोच्या, तर त्यासाठी एक आनंदाची गोष्ट झाली. पण सोबतच थोडाफार पार्ट ऍड झाला आहे. आत्ता आपल्या क्लासेसविषयी जर का बघायचं झालं, ज्यांना मी पूर्ण प्लॅनिंग आणि व्हॅल्युएशनचा पार्ट पूर्ण घेतलेला आहे त्यांच्यासाठी सांगण्यासारखी एक गोष्ट आहे की सिलेबसचा काही खूप मोठा काढण्यात आला नाही किंवा खूप काही नवीन ॲड करण्यात आला नाही. ओके, मी असं म्हणेल की 80% सिलेबस हा जुनाच आहे आणि 20% जो सिलेबस आहे तो नवीन त्यांनी ॲड केला आहे. 20%, कारण खूप साऱ्या टेलिग्राम चॅनलवर काही गोष्टी 15 दिवस 1 महिन्याआधी बोलल्या गेल्या होत्या. UDCPR येणार, रेरा पण येणार. मी त्यावेळेला पण आपल्या क्लासेसमध्ये सांगितलेलं होतं किंवा ज्या लाईव्ह बॅचेस होत्या किंवा ज्या आपल्या बॅचेस होतात त्यामध्ये पण मी सांगितलंय की मित्रांनो, रेरा कोणीही वाचू नका, कारण एवढा मोठा रेरा वाचून ठेवणं आणि वाया जाणार आणि झालं तेच, कारण रेरा हा डेव्हलपर ऍक्ट आहे. आता प्लॅनिंग ऍक्ट नव्हता त्या केसमध्ये, रेरा येणं म्हणजे अपेक्षितच नव्हतं आणि झालंही तसंच. रेरा कुठे आला नाही, मी परांजपे कमिटी कुठेही घेतलेली नाही, परांजपे कमिटी सिलेबसला आलेली नाही. क्लिअर, कारण परांजपे कमिटीवर कोणताही पार्ट नाही. तशी ती आउटडेटेड होती, आता तिला पूर्णपणे आउटडेटेडच केलेला आहे. ओके, सो पुन्हा एकदा आपण जाऊया सिलेबसकडे, काय काय सिलेबस ऍड झालाय, काय काय नाही झालाय, किंवा काय आपल्याला नवीन टाकायचं आहे, किंवा सर लाईव्ह लेक्चर्स होतील का, कसे होतील, लाऊड क्लिअर सेशन, सगळ्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार, थोडी वेट करा. ओके, सो सिलेबस काय आहे, तर नॉर्मली परीक्षेचे टप्पे जे त्यांनी दिलेले आहेत किंवा मार्क्स आहेत ते ॲज इट इज आहे. आपल्याला इंटरव्ह्यूला पण 50 मार्क्स आहेत, त्यापैकी मिनिमम किती पाहिजे, कसे पाहिजे हे तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर सर्वसाधारण पद्धतीत त्याची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम कशी असेल ती पण आधीच आहे. 25% जसं डिडक्ट केल्या जाईल तेच MCQ पॅटर्न आहे. हे सर्व ॲज इट इज आहे आधीसारखं. आता यामध्ये काय की सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट अशी झाली आहे मित्रांनो, की यामध्ये बऱ्यापैकी जो पार्ट आहे, बऱ्यापैकी जर तुम्ही बघितला तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की करंट इव्हेंट अँड टेक्नॉलॉजीमध्ये जर का तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी मुलांना थोडंफार कन्फ्युजन होणार की सर करंट इव्हेंट टेक्नॉलॉजी जर तुम्ही पार्ट बघितला तर या पार्टमध्ये सर काहीतरी वेगळं दिसते. करंट इव्हेंट, नॅशनल, इंटरनॅशनल, इम्पॉर्टंट, इंडस्ट्रीयल, इकॉनॉमिक्स, स्पॅच्युअल, अर्बन डेव्हलपमेंट, टेक्नॉलॉजी, त्याचे अप्लिकेशन,
ड्रोन, रिमोट सेन्सिंग, जीपीएस, कम्प्युटर एडेड डिझायनिंग, अर्बन प्लॅनिंग यासारखा थोडाफार पार्ट त्यात ऍड झालेला आहे. आता हा पार्ट काय आहे तर बऱ्यापैकी नॉन टेक्निकलला रिलेट करतोय टेक्निकल आता, कारण टेक्निकलच्या फॉर्मॅटमध्ये बघितलंय तर नॉन टेक्निकल मध्ये पण नेऊन ठेवलंय आपल्याला. आता हा पार्ट जर बघितला तर हा आपला मी ऑलरेडी घेतलेला होता, पण तरी काय आपण याला स्पेशल पुन्हा एका वेगळ्या कन्सेप्ट मध्ये स्टडी करणार आहोत, कारण स्पेशल प्लॅनिंग वगैरे झालेलं होतं आपलं की रिबॉन्ड डेव्हलपमेंट काय असतं, मल्टी सेक्टर डेव्हलपमेंट किंवा या फॉर्मॅटमध्ये आपण स्टडी केलं होतं, पण पुन्हा मी हा पार्ट पुन्हा घेणार आणि वेगळ्या पद्धतीत याला डिस्क्राईब करणार. ओके सर, हे आहे मित्रांनो करंट इव्हेंट अँड टेक्नॉलॉजी. म्हणजेच काय, करंट सोबतच तुम्हाला काय करायचंय की मी तुम्हाला आधीपासून सांगत आलोय की बाबा रे थेरोटिकली नाही तर प्रॅक्टिकली पण स्टडी करा. आय मीन टू से जेवढे काही प्रोजेक्ट्स असतील किंवा सपोज टू बी केस स्टडीज आहे तर त्याला रीड करा, ते इम्पॉर्टंट आहे आणि तेच तुम्हाला या सिलेबसच्या पूर्ण फॉर्मॅटमध्ये बघायला मिळेल. ओके सो करंट इव्हेंटमध्ये आपण पुन्हा याला काही पार्ट ऍड करणार आहे, काही तोच जुना मी तुम्हाला सेपरेट किंवा टॉपिक वाईज नवीन देणार आहे. ओके त्यानंतर अर्बनायझेशन, गव्हर्नमेंट स्कीम अँड मिशन. जसं की काही जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहे ज्या रिलेट करतात महाराष्ट्र गव्हर्नमेंट सोबत, आपल्याला पूर्ण सेंट्रलच्या स्कीम नाही स्टडी करायची की महाराष्ट्राच्या सेंट्रल स्कीममध्ये आपण महाराष्ट्र किती वर्कआउट करू शकतो त्या स्कीमला आपल्याला रिलेट करायचं आपल्या या फॉर्मॅटमध्ये. मग त्यासाठी इंडियन अर्बनायझेशन विथ स्पेसिफिक रेफरन्स टू द महाराष्ट्र, चॅलेंज फॉर अर्बनायझेशन, अटल मिशन काय आहे, त्याच्यानंतर मुखर्जी रिअर्बन मिशन काय आहे किंवा प्रधानमंत्री आवास योजना काय आहे, या सर्वांना आपण एकदा वेगळ्या पद्धतीत स्टडी करणार आहोत. ओके हा काय खूप मोठा पार्ट नाही आणि मी शुअरली सांगतोय खूप इझी पार्ट चेंज झालाय, काही खूप मोठा त्यांनी ऍड केलेला नाहीये, खूप मोठा ऍड त्यांनी केलेला नाहीये. त्या केसमध्ये मला असं वाटतंय की खूप सिम्पल सिम्पल पार्ट आहे, खूप जास्त पद्धतीने हेक्टिक व्हायची गरज नाही, खूप सिम्पल पार्ट ऍड झालाय. शुअर, जस्ट ट्रस्ट ऑन मी. त्यानंतर पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र, जसं की नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी, नॅशनल लँड युटिलायझेशन पॉलिसी आणि नॅशनल हाऊसिंग पॉलिसी, यावर आपण सेपरेट लेक्चर प्रिपेअर करतोय किंवा यावर आपण सेपरेट पार्ट घेतोय आणि यामधला बऱ्यापैकी पार्ट आपल्याकडे रेडी आहे. थोडा पार्ट पार्ट ऍड करायचा, हार्डली 2-3 लेक्चर हा पार्ट आपण नवीन ऍड झालाय. तर मिशन्स किंवा स्कीम काय आहेत यासाठी सेपरेट लेक्चर प्रिपेअर करतोय. त्यानंतर मी पॉलिसी इन इंडिया अँड महाराष्ट्रासाठी जेवढ्या काही पॉलिसीज आहेत सेंट्रलच्या विथ रिस्पेक्ट टू द महाराष्ट्र त्या तुम्हाला मी स्टडी करून देणार. त्यानंतर आरटीआय आणि आरटीएस ऍक्ट हा टोटली नॉन टेक्निकल पार्ट आहे जो तुम्हाला नॉन टेक्निकलची फॅकल्टी कंडक्ट करेल. ओके त्यानंतर थेरी ऑफ प्लॅनिंगमध्ये गार्डन सिटी कन्सेप्ट काय आहे किंवा गॅडियन ट्रिओ कन्सेप्ट काय आहे, कॉन्सेंट्रिक झोन मॉडेल काय असतो, सेक्टर थेरी, मल्टी न्यूक्लिअर थेरी, नेबरहूड कन्सेप्ट, हा एक एक्स्ट्रा पार्ट ऍड झालेला दिसतोय. ओके फार एक्स्ट्रा नाही म्हणणार मी त्याला, किंवा यापैकी बऱ्यापैकी पार्ट आपला झाला आहे, त्याला फक्त मला तुम्हाला रिलेट करून दाखवायचंय की काय आहे आणि काय नाही. त्यामध्ये याच्यासाठी पण आपण एक वेगळे लेक्चर्स प्रिपेअर करणार. त्यानंतर नेक्स्ट बघायचं झालं तर आपल्याकडे आरपी जो एमआरटीपी ऍक्टच्या केसमध्ये आपण स्टडी केलंय, यांनी काय केलंय फक्त यामध्ये आरपीडीपी मध्ये यांनी एमआरटीपी ऍक्टला सब क्लॉजेस मध्ये टाकलंय आणि हा सर्व सब क्लॉज आपण वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये स्टडी करतोय. जसं की रिजनल प्लॅन, नीड ऑफ रिजनल प्लॅन, डेलिनेशन रिजन, टाइप्स ऑफ रिजन, कंटेंट्स ऑफ रिजनल प्लॅन, सर्वे रिजनल प्लॅन, अनालिसिस, हे सर्व विथ रिस्पेक्ट टू द एमआरटीपी ऍक्ट 1966 नुसार आपण खूप चांगल्या पद्धतीने स्टडी केलाय, त्यामुळे हा पार्ट मध्ये कोणत्याही पद्धतीचा पार्ट ऍड केला गेलेला नाहीये. डेव्हलपमेंट प्लॅन जो 7 नंबरचा दिसतो तो ऍज इट इज आहे, यामध्ये सुद्धा कोणत्याही नवीन गोष्टी ऍड करण्यात आलेल्या नाही. म्हणजे जर का बघितलं तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी जुन्या दिसतात, म्हणजे 6-7 मध्ये काहीही नवीन ऍड केलं गेलेलं नाही. त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट मी बघतोय काय तर टाउन प्लॅनिंग स्कीम. टाउन प्लॅनिंग स्कीमच्या फॉर्मॅटमध्ये सुद्धा काही ऍड केलेलं नाहीये, ते पूर्णपणे ऍज इट इज आहे. त्यानंतर लोकल एरिया प्लॅनसाठी
हा एक नवीन कन्सेप्ट आहे जो ऍड केला आहे, हाला आपण सेपरेटली न्यू फॉर्मॅट मध्ये स्टडी करणार, कारण याला एमआरटी पॅक मध्ये लोकल प्लॅन आहे पण त्याला आपल्याला वेगळ्या केस मध्ये सुद्धा स्टडी करायचं आहे विथ प्रॅक्टिकल व्ह्यू ने. सो लोकल प्लॅन हा एक नवीन पार्ट त्यामध्ये ऍड झालेला आहे जो आपण पुन्हा घेणार. त्यानंतर युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड रेग्युलेशन जो UDCPR आहे आपण जस्ट चालू केलेला आहे आणि त्यावर लेक्चर तुम्हाला खूप लवकर सगळे लेक्चर तुम्हाला अपलोड केले जातील. आणि त्यासाठी युनिफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड रेग्युलेशनवर म्हणजेच काय UDCPR वर नवीन लेक्चर्स किंवा हा पूर्ण पार्ट जो आहे हा नवीन आहे, ज्यासाठी आपण नवीन लेक्चर प्रिपेअर सुद्धा केले आहे, तुम्हाला अपलोड होऊन जातील. आता UDCPR बद्दल सांगायचं झालं तर मी आधी सांगत होतो की UDCPR येणार आणि येणारच, त्यामुळे UDCPR आलेला आहे. म्हणजे मी सांगितलं म्हणून नाही म्हणत, की एक सिम्पल होतं की एक्सपेक्ट होता की तो येईल पण रेरा नाही. ओके, त्यानंतर जसं की डेव्हलपमेंट चार्जेस आणि अपील जे आहे तर खूप साऱ्या कंडिशनमध्ये आपण काय केलंय की डेव्हलपमेंट चार्जेस आणि अपीलच्या केसमध्ये आपल्याला हा पार्ट सुद्धा वेगळा ऍड झालेला पार्ट आहे किंवा थोडा वेगळ्या पार्टमध्ये आपण याला स्टडी करायचंय, त्याला वेगळ्या लेक्चर्स घेऊन. पण ऍक्च्युली काही डेव्हलपमेंट चार्जेस जे आहेत UDCPR मध्ये पण आपण स्टडी करणार आहोत आणि काही जे चार पार्ट आहे हा आपण इकडे एक्स्ट्रा फॉर्मॅटमध्ये सुद्धा स्टडी करतोय. त्यामुळे डेव्हलपमेंट चार्जेस आणि अपील हा जो एक नवीन पार्ट ऍड झालेला आहे तो आपण लगेचच चालू करणार किंवा त्याचे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन, तर ट्रान्सपोर्टेशन विषयी सांगायचं झालं तर तुम्हाला आठवत असेल की ट्रान्सपोर्टेशनच्या केसमध्ये मी कुठेही ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंगचा पार्ट स्टडी करून दिलेला नव्हता किंवा ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग कुठेही करून दिलेलं नाही. त्यामध्ये मी आधीचेच लेक्चर न सुरुवातीलाच तुम्हाला माहीत असेल तर काही लेक्चर मी स्किप केले होते, ते एक्झॅक्टली इथे नाही आहे. जसं की आपल्याला प्लॅनिंग स्टडी करायचं होतं, त्या केसमध्ये मी तुम्हाला आधीच की जो पार्ट होता जसं की टाइप्स ऑफ हायवे अँड ऑल दॅट थिंग्स, हे आपण अशी काही फालतू गोष्टी म्हणजे फालतू नाही म्हणत मी सॉरी, की ज्या प्लॅनरला रिलेट नव्हत्या करत त्या घेतल्याच नव्हत्या. आणि त्या केसमध्ये ट्रान्सपोर्टेशनचा तो पार्ट इथे नाही आहे किंवा ट्रान्सपोर्टेशन स्टडीज आहे जो आपला पार्ट झालेला आहे, ओरिजिन अँड डेस्टिनेशन पण झाला आहे, ट्राफिक व्हॉल्यूम सर्वे झाला आहे, मॉडर्न स्प्लिट किंवा ट्रान्सपोर्ट सिस्टीम सर्व झालेला पार्ट आहे. आत्ता कुणीही मला असं म्हणू शकणार नाही की सर ट्रान्सपोर्टेशन मध्ये हा पार्ट ऍड करायचा राहिला, ट्रान्सपोर्टेशन 100% आपला झालेला आहे. एन्व्हायरमेंटच्या केसमध्ये एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आणि एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स आपण रिलेट करणार आता हा नवीन एक पोर्शन त्यामध्ये ऍड झालाय. जसं की मी MOEF सोबत याला रिलेट करून दाखवणार, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट सोबत, आणि सोबतच जे काही इम्पॅक्ट असेसमेंट आहे तो सुद्धा आपण इथे ऍड करणार आहोत. ओके, आता काय झालंय की ऍक्ट्स अँड रूल मध्ये जर का बघितलं ते इव्हॅल्युएशन ऑफ प्लॅनिंग लेजिस्लेशन इंडिया हा सुरुवातीचा झालाय आपला, तुम्हाला आठवत असेल जे सुरुवातीचे लेक्चर्स घेतले आहे 1950, 1954 वगैरे, तर तो सुद्धा पार्ट झालाय. त्यानंतर MRTPA ऍक्ट आपण स्टडी केलाय, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा हा मी वेगळा ठेवतोय, म्युन्सिपल काउन्सिल नगरपंचायत अँड इंडस्ट्रियल टाउनशिप, महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ऍक्ट, बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट 73-74 अमेंडमेंट, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट सुद्धा झालेला होता, एन्व्हायरमेंटल ऍक्ट आपण एन्व्हायरमेंट क्लिअरन्स सोबत स्टडी करतोय, MLRC बाकी आहे त्यामुळे हा आपण आत्ता स्टडी करणार आहे 1966 एन्व्हायरमेंट, आणि बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट सुद्धा झालेला आहे ESR केसमध्ये. त्यामुळे यापैकी यामधले बऱ्यापैकी पार्ट झालेले आहे. त्यानंतर जसं की मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलेलं की 1984 लँड एक्विजिशन ऍक्ट जो आहे तो स्टडी करायची गरज नाही, जो आपण 2013 पूर्णपणे पार्ट आपण स्टडी केलेला होता आणि झाला सुद्धा आहे. त्यामुळे हा लारा 100% झालाय. व्हॅल्युएशन मध्ये आपण जेवढं घेतलं विथ रिस्पेक्ट टू वन रुपीज घेतलंय हे सर्व ऍज इट इज आहे, जे पेरिस टेबल आपण क्लिअर केले आणि त्यावरच्या डेफिनेशन्स किंवा न्यूमेरिकल जे आपण कव्हर केले तेच आहे. या केसमध्ये 0% चेंज करण्यात आलाय, ज्यामध्ये सगळ्यात जास्त इम्पॅक्ट हा पेरिस टेबल आणि विथ रिस्पेक्ट टू वन रुपीजवर तुम्हाला न्युमेरिकल असतील, तो पार्ट ऍज इट इज आहे, कुठेही चेंजेस बघायला मिळालेला नाही. आणि व्हॅल्युएशन किंवा व्हॅल्युएशन टेबल जर का मी बघितलं
तर त्यामध्ये सुद्धा ऍज इट इज पार्ट त्यांनी दाखवलेला आहे 17 मध्ये, कुठेही तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट करायची गरज पडणार नाही. हा पण झिरो चेंजेस आहेत. क्लिअर? सो दीज आर द. यानंतर मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन मध्ये जर का बघायचं झालं तर मी मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन बघतोय की ज्या केसमध्ये मेथड्स ऑफ व्हॅल्युएशनच्या कम्पॅरिझन मध्ये मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन आपण पूर्णपणे कम्प्लीट केलेले आहेत, त्याच्या विथ रिस्पेक्ट टू न्यूमेरिकल पण कम्प्लीट केले होते किंवा रिलेट पण केले होते, सो तो पण पार्ट झालेला आहे. त्यानंतर राहिलं अॅन्युअल स्टेटमेंट रेट. तर बघा की आत्ता आपण जून मध्ये पोहोचलोय, सो ऍज पर द दिस रूल आपल्याला आता 2022-23 या गाईडलाईन स्टडी करायची आहे. या गाईडलाईन्स आपण चालू करतोय आत्ता, सो दॅट काही फार चेंजेस झालेले नाहीये, तर जेवढे चेंजेस झालेले असतील ते चेंजेस तुम्हाला बघायला मिळेल आणि त्यानुसार तिथे सर्व काही कम्प्लीट केलं जाईल. मित्रांनो, हा होता सिलेबस. मी पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट करतोय, नवीन सिलेबस काही फार जास्त ऍड झालेला नाहीये, 20% सिलेबस ऍड झालाय. थोडे त्याचे जे हेडिंग्स किंवा नावं आहे हे तुम्हाला वेगळे वाटत असतील, तरी पण तुम्हाला बराचसा पार्ट झाला आहे जो की मी तुम्हाला रिअपलोड करून क्लिअर करून देईन. ओके, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, सर सिलेबस आला आता सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क आहे की सर आता एक्झाम डेट काय आहे. नॉर्मली मित्रांनो पॉसिबली 2 महिने असतात, म्हणजे मी एक्सपेक्ट करणार ऑगस्ट एंड पर्यंत, आणि आत्ताच्या सोर्सनुसार मी एवढं सांगू शकतो की टू द ऑगस्ट एंड पर्यंत तुमची एक्झाम होईल. सो ऑगस्ट एंड पर्यंत तुम्ही प्रिपेअर करा आणि त्यासाठी तयार व्हा. ज्यांनी प्लॅनिंग चेंज केलं होतं त्यांनी पुन्हा आपल्या प्लॅनिंगवर या. ज्यांनी थोडाफार पुस्तकं वगैरे किंवा बुक्स वगैरे हातातनं खाली ठेवले, बुक्स उचला, धावायला लागा. सिलेबस तुमच्या डोळ्यासमोर आहे, मी तुमच्या सोबत आहे आणि आपण दोघं मिळून 100% ATPची एक्झाम क्रॅक करूया. बघा, करायचंय म्हटल्यावर मी तुमच्या समोर डोकं जरी आपटलं आणि तुमची करायची इच्छा नसेल तर त्याला मी काही करू शकणार नाही, पण 99% जर का तुमचे एफर्ट्स असतील, 1% त्या 1% मधला 100% मी करणार, सोबत आपण पूर्ण करणार. सोबतच खूप लवकर आपण लाईव्ह लेक्चर सुद्धा चालू करतोय, लाईव्ह लेक्चर्स रिगार्डिंग द दिस कन्सेप्ट. बघूया, एकतर अल्टरनेट डेजला किंवा रेग्युलर डेजला आपण लाईव्ह लेक्चर चालू करतोय. येणाऱ्या 4-5 दिवसात तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स चालू होतील, डाऊट क्लिअर सेशन चालू होतील आणि त्यानुसार आपण परफॉर्म करणार. क्लिअर? आत्ता जर का कोणी कोणत्याही गोष्टीवर किंवा कोणी अफवा वगैरे जर का ठेवत असेल किंवा पसरवत असेल तर त्यावर प्लीज लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचं एम तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि तुम्ही प्रामाणिकपणे त्यासाठी कामाला लागा. ओके, सो त्यासाठी जी आपली बॅच ऑलरेडी चालू केलेली होती आपण, जिची फीज होती 6999, तर तीच आता पुन्हा आपण कंटिन्यू करणार आणि त्यासोबतच ज्यांना नवीन बॅचेस जॉईन करायचे असतील त्यांचा फायदा, रेकॉर्डेड सगळं मटेरियल रेडी आहे, सोबत तुम्हाला लाईव्ह क्लासेस पण मिळतील, हा एक फायदा तुम्हाला बऱ्यापैकी होईल. ओके, सो मित्रांनो पुन्हा एकदा अभ्यासाला लागा, माझ्या बेस्ट विशेष तुमच्या सोबत आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट.